आरक्षणासाठी खासदार आमदारांचे राजीनामे म्हणजे लबाडडाव, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा आरोप, साखळी उपोषणाला आजही वाढता प्रतिसाद। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्नाटकातील कारखान्याची साखर वाहतूक रोखली, रस्त्यावर साखर ओतत ट्रकचंही केलं नुकसान। राजकारणात प्रचंड अस्वस्थता राहील, पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक। बालिंगा उपसा केंद्राच्या दुरुस्तीसाठीच्या निधीवरून महाविकास आघाडीचे माजी पदाधिकारी आक्रमक, प्रशासनाला धरलं धारेवर। आणि बेळगावमध्ये जाणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच रोखलं।